यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या. मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठाला वर्ग एकचा दर्जा बहाल. मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा. यंदा पाणीपट्टीमध्ये कसलीही वाढ नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी उद्या ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक राहणार बंद. दरम्यान हलकी वाहनं जुन्या हायवेवरून सोडण्यात येणार. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये 121 टँकरच्या माध्यमातून रस्ते धुतले गेले. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून पालिकेकडून विशेष उपाययोजना. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 600 जवानांची पहिली बॅच मुंबई पोलिसांच्या सेवेत दाखल. जवळपास 3000 जवान दाखल होणार. मनुष्यबळ कमतरता असलेल्या पोलीस दलामध्ये दिलासा मिळणार. मुंबईतल्या अंधेरीच्या गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी 20 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक. 27 नोव्हेंबर पासून ब्लॉक घेतला जाणार. प्रवाशांच्या त्रासात भर पडणार. पुण्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज. गारठ्यातही होणार वाढ. हवामान विभागाचा अंदाज. पुणेकरांवर नव्या वर्षामध्ये पाणी कपातीचं संकट. यंदा शहराला 2 महिने पुरेल एवढ्या पाण्याची तूट. तर धरणांमधील पाणी साठाही 89%. पुण्यात उद्यापासून जागतिक दर्जाचं देशातील सर्वात मोठं बागायती फलोत्पादन प्रदर्शन भरणार. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार.